सम्राट अशोक शिक्षण संकुल आणि सीएम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं अनोख्या पद्धतीने युग पुरुषाला मानवंदना दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सोलापुरात अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. सोलापुरातील यशोधर महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वही आणि पेनातून भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. 20x35 फुटांची ही प्रतिमा असून याला साकार करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागलाय. स्पर्शरंग कला परिवाराच्या 4 कलाकारांनी मिळून ही बाबासाहेबांची भव्य दिव्य कलाकृती साकारली आहे. त्यामुळे सोलापुरात सध्या याच प्रतिमेची चर्चा पाहायला मिळते. मी स्पर्शरंग कला परिवाराचा विश्वविक्रमवीर विपुल श्रीपाद मिरजकर. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यशोधरा कॉलेजमध्ये 20x35 फुटाची एक पुस्तकापासून आणि पेन यापासून आम्ही प्रतिमा साकारलेली आहे आणि त्यामध्ये मी निलेश चन्नापटन आणि प्रमोद वडनाल असे आम्ही 3 कलाकारांनी ती मेहनत घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला 2 दिवस इतकी वेळ लागलेली आहे. आणि ही संकल्पना अशी होती की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं लिहिली आहेत त्या ह्याच्यानुसार आम्ही संकल्पना मी सरांना सांगितलो की या शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि पंकज सर असतील, मी त्यांना ही संकल्पना सांगितलो की सर आपण पुस्तकापासून काय करता येईल का. त्यांनाही ते संकल्पना चांगली वाटली आणि ते संकल्पनानुसार आम्ही या शाळेमध्ये 20x35 फुटाची आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारलेली आहे. सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये आज आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती ही 1131 वही आणि पेन यांच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा साकार करून त्यांना एक मानवंदना देण्यात आलेली आहे. या ज्ञानरूपी महासागरास ही शिक्षण संकुलाकडून दिलेली एक छोटीशी मानवंदना. ही जी संकल्पना आहे ही संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुतकर सर, संस्थेचे सचिव सुतकर मॅडम आणि आर्टिस्ट विपुल मिरजकर आणि पंकज सुतकर सर यांच्या माध्यमातून साकार झालेली आहे. या प्रतिकृतीसाठी शिक्षण संकुलातील इयत्ता 1 ते 12च्या सर्व मुलामुलींच्या वह्या आणि पेनचा वापर झालेला आहे. तर याच्यामधून एक समाजासाठी एक वेगळा संदेश या शिक्षण संकुलाने दिलेला आहे. समाजामध्ये जी क्रांती झालेली आहे शिक्षणामुळे झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो संदेश आहे आणि त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वानुसारच ही शिक्षण संकुल चालतं आणि अखंडपणे कार्यरत आहे.